सोलापुरातील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या जयंती उत्सव अध्यक्षपदी अतिश पाटोळे यांची निवड करण्यात आली. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी आतिश पाटोळे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 228वी जयंती दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या उत्सवाला व्यापक स्वरूप येण्यासाठी सुरेश पाटोळे यांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळाची स्थापना केली आहे. मंडळाचं हे दुसरं वर्ष असून उत्सव अध्यक्षपदी आतिश पाटोळे तर सरचिटणीसपदी प्राध्यापक सोमनाथ साबळे यांची निवड करण्यात आली. मध्यवर्तीचे संस्थापक सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी गोविंद कांबळे, किसन पाटोळे, प्राध्यापक मारुती घंटेडवाड, टी एस क्षीरसागर, किशोर जाधव, संजय साठे, रोहित खिलारे, रवी ढोबळे, शांतीलाल साबळे, शिवराम कांबळे, संजय साठे, सौदागर क्षीरसागर, रोहित कामाने, बापूसाहेब गायकवाड, हरिबा कांबळे, जालिंदर गायकवाड आदींची उपस्थिती होती. येणाऱ्या 14 नोव्हेंबर रोजी आपण 13 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या 4 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहोत. मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर 14 नोव्हेंबरला नभोसाठी पुतळा या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम 15 तारखेला विविध व्याख्यात्याचे व्याख्यान कार्यक्रम व 16 तारखेला पुरस्काराचं कार्यक्रम या ठिकाणी आपण मध्यवर्ती घेणार आहोत. मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण 14 नोव्हेंबर रोजी क्रांतिपिता वीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती आपण प्रत्येक वस्त्यामध्ये लहुजींच्या प्रतिमेचं पूजन करून मोठ्या उत्साहामध्ये साजरी करावं आणि शैक्षणिक उपक्रम जास्तीत जास्त साजरे करावे असं मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो. आदरणीय अप्पांनी आणि संपूर्ण समाजाच्या वतीनं या ठिकाणी मला क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे यांची जी जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे पुढल्या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या जयंतीचं अध्यक्षपद मला दिल्याबद्दल मी आदरणीय अप्पांचं आणि संपूर्ण समाज बांधवांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. ही जयंती अतिशय थाटामाटामध्ये आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करीत वेगळे सामाजिक कार्य करत आम्ही या ठिकाणी साजरी करणार आहोत. त्याच्यामध्ये संपूर्ण समाजाचा सहभाग तर राहणारच आहे पण आम्ही सुद्धा जातीनं तन मन धन अर्पून ही जयंती पार पाडण्यासाठी या ठिकाणी मोलाचं योगदान या ठिकाणी देणार आहोत.